भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची तक्रार करण्यासाठी कोल्हापूरकडे रवाना होत होते आणि पोलिसांनी त्यांना कोल्हापूरकडे जाताना रोखलं आणि त्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना सुरुवात झाली. किरीट सोमय्या यांनी विविध आरोप या सरकारवरती केलेले आहेत. हे सरकार असं कसं रोखू शकतं असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. परंतु या पलीकडे जाऊन एक महाविकास आघाडीमध्ये एक वेगळं राजकारण बघायला मिळतं आहे. ते म्हणजे या सगळ्या घडामोडींवरती कालपासून ज्या घडामोडी सुरू आहेत, किरीट सोमय्यांना रोखलं गेलं, त्यानंतर ते महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले, त्यांना पुन्हा मध्ये रोखलं गेलं, ह्या सगळ्या घडामोडीवरती शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. जे सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार जे आहेत संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की या कारवाईबद्दल शिवसेनेला म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयाला आणि मुख्यमंत्र्यांना काहीही माहिती नव्हतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुख्यमंत्री लक्ष देत नसतात असं सुद्धा संजय राऊत हे म्हणालेले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने या संपूर्ण प्रकरणामधून हात झटकले आहेत का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. नाही, हे मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की एखादा व्यक्ती म्हणतो की मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट फाईल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात आणि कारण सांगितलं जातं की तिथे ज्यांच्याविरुद्ध तक्रार करायची आहेत त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था यापूर्वी कधी आपल्याला पाहायला मिळाली नसेल, महाराष्ट्रात तर नाहीच नाही. असं असू शकतं कदाचित की मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि डायरेक्ट गृहमंत्रालयाने ती केली असेल, पण माझं मत असं आहे की मग मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे. ही चुकीची कारवाई चालली आहे. फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की आता या सगळ्या कारवाईबद्दल माहिती नसेल मुख्यमंत्र्यांना, तर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. असं कसं होऊ शकतं की भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत त्या संदर्भातली पोलीस तक्रार करण्यासाठी जे आहे ते पहिल्यांदाच एखादा नेता जर जात असताना त्याला रोखलं जातं, कारण त्यांचे कार्यकर्ते, मंत्र्यांचे कार्यकर्ते हे दंगा करतील किंवा अजून काही ते हिंसक होतील अशा पद्धतीच्या पोलिसांकडून सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता यामध्ये शिवसेनेने हात वर केलेत का, आता राष्ट्रवादी पुढे काय करणार हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येच हे अंतर्गत राजकारण सुरू झालंय का हे सुद्धा बघावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट शाहिद शेखसह प्राजक्ता पोळ, BBC News मराठी, मुंबई.